मला असं वाटतं की केंद्राची ही भूमिका पहिल्या दिवशीपासून होती की हा सगळा अधिकार राज्याचा आहे. ज्यावेळेस कायदा तयार झाला, 102वी घटना दुरुस्ती झाली, तेव्हा सभागृहात आणि स्टँडिंग कमिटीत हे स्पष्ट केलं होतं केंद्र सरकारने की 102 वेळा घटना दुरुस्तीनंतरही राज्याचे अधिकार राज्यालाच राहतील, केंद्राचे अधिकार केंद्रापुरतं असते. असं असताना देखील या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांमध्ये दुमत झालं आणि दोन न्यायाधीशांनी 102व्या घटना दुरुस्तीनंतर राज्याचेच अधिकार आहेत असं सांगितलं आणि दोन न्यायाधीशांनी 102व्या घटना दुरुस्तीनंतर मागास घोषित करण्याचे अधिकार हे राज्यांनी केंद्राकडे पाठवायचे आहेत अशा प्रकारे सांगितलं आणि तिसऱ्या न्यायाधीशाने त्यांना साथ दिली, त्यामुळे 3-2 अशा प्रकारे 102व्या घटना दुरुस्तीमध्ये मागास घोषित करण्याची जी प्रक्रिया आहे ती केंद्र सरकारकडे आहे अशा प्रकारे ते प्रतिपादित करण्यात आलं. या संदर्भात आता केंद्र सरकारने ही भूमिका घेतलेली आहे की हे सगळे अधिकार राज्यांचेच आहेत आणि म्हणून त्यांनी पुनर्विचार याचिका ही दाखल केलेली आहे. पुनर्विचार याचिकेच्या माध्यमातून केंद्र सरकार राज्याला राज्याचेच अधिकार देऊ इच्छिते. असं केवळ नाही असं म्हटलं, केवळ या पुनर्विचार याचिकेने होणार नाही तर 50% जी आरक्षण मर्यादा आहे त्यालाही आव्हान दिलं म्हणजे केंद्राने. असं आहे की सगळं केंद्रानी करायचं आणि राज्यात आम्ही माशा मारायच्या आणि मिळालेलं आरक्षण घालवायचं हे किती दिवस करायचं? अशोक चव्हाण साहेबांनी कायदा समजून आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका कोण करू शकतं या संदर्भातला विचार करून त्या संदर्भातला निर्णय केला पाहिजे. आता 50% जे आरक्षण दिलं होतं ते स्टेट लॉने दिलं होतं, देशाच्या कायद्याने दिलं होतं, राज्याच्या कायद्याने दिलं होतं, त्यामुळे याच्याविरुद्ध पुनर्विचार याचिका केंद्र सरकार कसं करेल? त्याच्याविरुद्धची पुनर्विचार याचिका राज्यालाच करावी लागेल. सगळ्या गोष्टी माहिती आहे पण आपली असफलता लपवण्याकरता प्रत्येक गोष्ट केंद्राच्या माथी मारणारे हे लोक, मी तर खरोखर केंद्राचं अभिनंदन करेन की इतक्या वेगानं केंद्र सरकारने या ठिकाणी ही सगळी भूमिका मांडली आणि मला तर वाटतं की इथलं राज्य सरकार हे नौटंकीबाजीमध्ये लागलेलं आहे. म्हणजे मग गव्हर्नरकडे जायचं, आता माहिती नाही का तुम्हाला गव्हर्नरच्या हातात काही नाही? माहिती नाही का तुम्हाला की समाजाला एखाद्या मागास जर घोषित करायचं असेल तर इंदिरा सुहानींचं जजमेंट हे अजूनही त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने याही निकालात स्वीकारलेलं आणि त्या जजमेंटच्या प्रमाणे किंवा आपण जर कॉन्स्टिट्यूशनची रचना बघितली तर त्याप्रमाणे पहिल्यांदा मागासवर्ग आयोग हा राज्याला निर्मित करावा लागेल. त्या मागासवर्ग आयोगाला मराठा समाज मागास कसा आहे याचे नव्याने कारण द्यावी लागतील, कारण आधीची जी कारणं आहेत जी गायकवाड कमिशनने दिली होती ती रद्दबदल झाली आहे, त्याच्या व्यतिरिक्तची कारणं देऊन तो अहवाल कॅबिनेटमध्ये पास करावा लागेल आणि मग तो केंद्र सरकारला पाठवावा लागेल आणि केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे तो जावा लागेल. ही कुठली भूमिका घ्यायची नाही, टाइमपास करायचा आणि केवळ केंद्रावर सगळं ढकलायचं. मला असं वाटतं की लोकांना देखील कळतंय कोण काय वागतंय. त्याला कोणी महत्व देत नाही. देखिए, जो मराठा आरक्षण के ऊपर केंद्र सरकार ने याचिका दाखिल की है उसमें 102वें कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट के बाद ये किसी कम्युनिटी को बैकवर्ड घोषित करने के अधिकार ये केंद्र के पास है या राज्य के पास है, ऐसा जब प्रश्न निर्माण हुआ तो केंद्र सरकार ने कहा कि राज्य के अधिकार राज्य के पास ही है, किंतु जो हमारा सुप्रीम कोर्ट है उसके बेंच में एक डिवीजन हुआ, 3 जजेस एक साइड और 2 जजेस एक साइड, और 3 जजेस ने यह कहा कि ये जो अधिकार है ये केंद्र सरकार के है और इसलिए केंद्र ने जो अपनी कंसिस्टेंट भूमिका रखी है कि राज्य सरकार के अधिकार है, इसके चलते केंद्र सरकार ने 102वें अमेंडमेंट के ऊपर घटना दुरुस्ती के ऊपर एक याचिका दाखिल की है और उसमें स्पष्ट रूप से कहा है कि हमारी भूमिका ये संविधान संशोधन करते हुए भी यही थी कि राज्य के अधिकार है और इसलिए हम आपके पास ये रिविजन में आ रहे हैं. और जहां तक 50% से ऊपर का सवाल है तो ये विषय राज्य का विषय, क्योंकि राज्य के कानून को निरस्त किया गया है तो राज्य सरकार को इसके संदर्भ में रिवीजन पिटीशन दाखिल करनी पड़ेगी,
इसमें केंद्र सरकार रिविजन पिटिशन दाखिल नहीं कर सकता।